नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आज आपण मध्ये चर्चा करणार आहोत समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले समूह समूहन तज्ञ सचिन राणे आणि नवोदित समूह तज्ञ जयश्री सहस्त्रबुद्धे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन सर आणि जयश्री मॅडम यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर आणि नमस्कार मॅडम नमस्कार सचिन राणे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास सचिन सर हे संबोहन तज्ज्ञ असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते संबोधन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत समूनाविषयी असलेले गैरसमज आपण हितगुजच्या माध्यमातून दूर करत असो सचिन सर दादर आणि ठाणे इथे कार्यशाळा घेऊन समूनाबद्दल अधिक माहिती देत असतात तसंच स्वसंमोहन देखील ते आपल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांना शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कार कोकण भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर जयश्री सहस्रबुद्धे या इन्फिनिटी द जॉय ऑफ लर्निंगच्या माध्यमातून कार्यशाळा घेतात त्यांनी अप्लाइड हिप्नोथेरपी हा सर्टिफिकेट कोर्सही केलाय त्या नवोदित समोन तज्ज्ञ आहेत चला तर समोहन अधिक माहिती जाणून घ्या सचिन सर आणि जयश्री मॅडम यांच्याकडून मात्र तुम्हालाही याविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया पुन्हा एकदा स्वागत आहे सचिन सर पहिला प्रश्न तुम्हाला आहे अनेकदा व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं मात्र बऱ्याचदा काही व्यक्ती अशा असतात की घटकेत चांगल्या वागत असतात आणि दुसऱ्या क्षणी त्या त्यांच्या एकूणच वागण्या बोलण्यामध्ये खूप वेगळा असा बदल होऊन जातो मी नेमकं त्या व्यक्तीच्या मनात काय आहे किंवा त्याला मानसिक त्रास होतोय का किंवा हा मानसिक रुग्ण आहे का असे अनेक असंख्य विचार आपल्याही मनात डोकावून जातात तर खरं काय असू शकतं ह्याचं कारण अशा पेशंटमध्ये आम्ही सांगू तुम्हाला की ड्वेल्थ पर्सनॅलिटी असतात ते काही म्हणजे बऱ्याच असं कोकण साईडला वगैरे तुम्ही खेड्यामध्ये बघितलं तर त्याला काहीतरी लोक डोणा वगैरे समजतात की काही याच्यामध्ये असं झालंय पण जर तुम्ही शास्त्रीय कारण त्यामागचं बघायचं असेल तर काही माणसं बघा सकाळी सुद्धा अगदी संध्याकाळपर्यंत खूप चांगले वागतात बरोबर ठराविक वेळ झाली की त्यांच्यामध्ये चेंज होतो काही माणसं काही वेगळाच बदल होतो असं ज्यामध्ये काही लोक त्याला करणी वगैरे अशी नावं देतात पण ह्यामागे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आता मला तुम्हाला सांगतो चालू आठवड्यामध्ये अशी केस आलेली ही केस मला वाटतं सायनमधून माझ्याकडे आली होती आणि यांना घेऊन आलेले कोणतरी मुलूंची व्यक्ती होती ज्यांनी त्यांच्या ऑलरेडी मला वाटतं त्यांच्या घरातील दोन पेशंट आपल्याकडे पूर्णपणे बरे होऊन गेले आणि त्याने ह्या व्यक्तीला रेफरन्स दिला होता जेव्हा ही व्यक्ती आली सायन मधील तेव्हा त्यांनी सांगितलं की हे बीएमसी मध्ये काम करतात काम करत होते आणि आता सध्या ते काम करत नाही मी म्हटलं हरकत त्यांना बाहेर बसवलं नातेवाईक सगळे भेटायला आले <clears throat> त्यांनी मला सांगितलं की वरळीमध्ये कुठल्या तरी इमारतीचं सा काम चालू होतं आणि हे बीएमसी मध्ये काम करताना तिथे काहीतरी ते जंतुर काय हे करायचं असं फवारणी म्हणून करण्यासाठी गेलेले आणि अचानकपणे तिघेजण हे गेलेले आणि काय झालं कोणालाच कळलं नाहीये ते असं म्हटलं की काहीतरी त्यांना तिथे हो जाणवलं काहीतरी दिसलं म्हणे आणि ते दोघे फरार झाले तिघे जर होते आणि एक त्या व्यक्ती जो होता जो तरुण माझ्याकडे जो आले त्याच्या घरचे घेऊन हा व्यक्ती आला आणि लगेच दगडाने स्वतःच्या हातावर वगैरे इजा करायला लागला घरच्यांना कळलं ना काय झालं घरच्यांनी चौकशी केली नेमकं काय झालं तर ते दोन सोबतचे कामगार सुद्धा त्यांना असं कळलं की आपोआप कुठेशी ते घर सोडून गेले नेमकं काय केलं त्यानंतर बरेचशे त्यांनी प्रयत्न केले बऱ्याचशा लोकांनी चर्चा केली पण आपल्याकडे सांगितलं त्यावर बऱ्याचदा त्यांना गैरसमज थोडेसे पसरवले गेले की अशा प्रकारचं काही जादूटोणा भूत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असं अशा पण नेमकं कारण घरच्यांनाही कळलं ना अकरा आज वर्ष झाली बरेचशे मुंबईतली नामांकित सायकाटिस्ट झाले सगळे झाले सगळ्यांच्या गोळ्या चालू आहेत पेशंट जेव्हा समोर बसल्यानंतर माझ्याशी व्यवस्थित बोलला त्यांच्या भावाचं म्हणणं असं होतं की नेमकं हा अचानक हायपर होतो बर त्याला कोणती बोलल्यासारखा संशय होतो ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर मी आणि माझ्यासोबत डॉक्टर संजय शेट्टी होते हे काउन्सिलिंग दरम्यान दरम्यान आम्ही जेव्हा चर्चा <coughs> केली त्यानंतर आम्हाला कळलं की हा जो स्किझोफेनिया आहे आजार काय होता स्किझोफेनिया अशा व्यक्तीला मॅडम मधुराजी की क्षणार्थात असं वाटणार की कोणीतरी माझ्याशी बोलत आहे कोणीतरी माझ्याबद्दल कटू कारस्थान करतोय समजा एखादी कार्यक्रम चालू असेल तर त्याला असं वाटतं की ते माझ्याबद्दलच जाणून बुजून कोणीतरी वागतात हे त्याच्या डोक्यामध्ये झालेले केमिकल चेंजेस असतात इलेक्ट्रॉनिक चेंजेस असतात इलेक्ट्रिकल बदल बोलतात तो क्षणार्धात होतो अचानकपणे माणूस असा कोणावरही सुद्धा करतो अचानक काही पण करू शकतो आणि हा आहे आजार स्केझोफेनिया हा मुळात आजार अमेरिकन लोकांमध्ये जास्त होता पण आज आपल्याकडे चौदा ते अठ्ठेचाळीस वयामध्ये जास्त दिसतो मी देवाकडे एकच कर प्रार्थना करेन की आज <coughs> बालदिन आहे मी नेहमीच देवाकडे अशी प्रार्थना करेल की हा बर आजार कोणालाच नको कारण ह्या आजार झालेल्या व्यक्तीला म्हणजे कंट्रोलमध्ये आणणं म्हणजे घरच्यांसाठी फार मोठी कसरत असतं याच्या अवस्था सात प्रकारच्या असतात त्यामध्ये प्राथमिक जर तुम्हाला लक्षणं कळली तर तो आजार नक्कीच बरा होतो फक्त तुम्हाला ती प्राथमिक लक्षणं कळली पाहिजे बऱ्याचदा काय होतं मधुराजे की आपल्या लोकांना एक वाईट सवय आहे की जोपर्यंत पाणी नाका तोंडात जात नाही तोपर्यंत आपण डॉक्टरकडे वगैरे कुठे जात नसतो अशी ज्यांना लक्षणं देत असतील तर नक्कीच माझ्या ठाण्याच्या क्लिनिकचा नंबर तुम्हाला दिसतोय क्लिनिकचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे कुठल्याही कसलाही चा आकारला जात नाहीये तर काउन्सिलिंग करायला काही हरकत नाही अर्थातच आपले डिस्प्ले होतात आहे आणि कार्यशाळा असणार आहे पुढील महिन्यामध्ये त्याविषयी देखील आपल्याला प्रेक्षकांना माहिती द्यायची पण तत्पूर्वी आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झालेली नेहमीप्रमाणे पहिला फोन जो आलाय तो रवी यांचा नांदेडवरनं विचारा काय प्रश्न आहे नमस्कार रवी बोला हा नमस्कार नमस्कार सर मला एक विचारायचं सर एगोरोफोबिया नावाचा जो मानसिक आजार आहे त्यावरती uh, समूहशास्त्रांमध्ये काही उपाययोजना वगैरे दिलेली आहे का सर त्याबद्दल थोडीशी माहिती नक्कीच खूप चांगला प्रश्न आणि बऱ्याच लोकांमध्ये आजकाल हा आजार दिसून येतात फोबिया म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला कळलं पाहिजे फोबिया म्हणजे फो� एखाद्या विशिष्ट गोष्टीची वाटणारी आपल्याला भीती जी भीती मला वाटते समजा ती तुम्हाला वाटत नाही तुम्हाला वाटते ती यांना वाटत नाही यांना वाटते ती दुसऱ्याला वाटत नाही ही वैयक्तिक प्रकारच्या वाटणाऱ्या भीतीला फोबिया म्हणतात आता मी बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो माझ्या कार्यशाळेमध्ये की एखादी जमिनीवर फळी ठेवली आणि त्या फळीवर चालायला सांगितलं तर चालण्याची भीती वाटत नाही कोणाला पण तीच फळी उंच नेली आणि मोठ्या दोन टॉवर ठेवली त्याच्यावर जर सा चालायला सांगितलं तर आपण चालणार नाहीत म्हणजे ही काय झाली भीती भीती म्हणजे भीती फळीमध्ये नव्हती बघा फळीमध्ये भीती असती तर तुम्ही त्या फळीवर चालले नसतात तुम्हाला ती फळी उंच गेली म्हणजे काय हे बघा थोडक्यात एवढं सारांश मी एवढं सांगेल भीती ही फक्त एक मानसिक स्थिती अवस्था आहे आणि ही फक्त आपल्या डोक्यात बसलेली असते डोक्यामध्ये तुमच्या असंख्य स्वप्न आहे ती तुम्हाला जर पूर्ण करायची असतील तर ह्या डोक्यामध्ये एकच गोष्ट राहू शकते हे बघा लाईट लावल्यावर काळोख नाहीसा होतो लाईट आल्यावर काळोख नाहीसा होतो मला तुम्ही सांगा काळोख आणि लाईट लाईट आल्यावर काळोख दिसतो का बघा म्हणजे लाईट लावला की काळोख नाहीसा होतो लाईट आणि काळोख म्हणजे उजेड आणि अंधार एकत्र एक दिसत एक नाही तसंच मला सांगायचं एकतर भीती राहणार त्या गोष्टीविषयी किंवा ते स्वप्न पूर्ण होणार जर तुम्हाला तुमच्या डोक्यातली कल्पना पूर्ण करायची असेल तर डोक्यातली तुम्हाला पहिल्यांदा ती भीती फोबिया कमी करावा लागेल आणि फोबियासाठी त्यासाठी एक काही सोसंभोवनाची माझी जी पद्धत आहे म्हणजे त्याला नेमकं अशा पेशंटचं काउन्सिलिंग करावं हो लागतं आणि पेशंटसाठी सल्ले देतो कारण आत्ताच मला वाटतं चालू आठवड्यामध्ये असे केस बघित त्याने सांगितलं मला जो फोबिया होता तरुण आहे इंजिनियर आहे दिल्लीमधून मुंबईमध्ये करिअर करतो आहे त्याने मला सांगितलं सर मला फोबिया झाला आणि फोबिया हा मुळात खरोखर कमी होता पण तो आता वाढला यासाठी वाढला की त्याने नेटवर त्याच्याविषयी काय केलं सांगा गुगलवर सर्च केलं आणि आज जो काही बोलतो माझा विनाश झाला या सगळ्या जॉब सगळं सोडावं लागलं सगळ्या गोष्टींची भीती वाटते जो फोबिया निर्माण झाला आहे ती फक्त मी गुगलवर सर्च केल्यामुळे मी सांगतो अशा आजारांविषयी तुम्ही जेव्हा अधिक वृत्तीने काम करता तेव्हा तुम्हाला माहिती चुकीच्या पद्धतीने मिळते आणि आपण त्या गोष्टींविषयी ग्रह करतो पोबी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो समोरच्या बरोबर आहे आणि अर्थातच समोर कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही अटेंड करू शकता आणि हे सगळे मानसिक आजार जे आहेत तुम्हाला मनातून वाटत आहे ते नक्कीच तुम्ही दूर करू शकता खरं तर जयश्री मॅडम यांनी देखील तुमच्याकडे येऊन अप्लाइड सर्ट, अप्लाईड सर्टिफिकेटचा कोर्स केला हिप्नोथेरपीचा आणि त्यानंतर आता त्या संमोहन शिकवत आहेत अनेक लोकांना मला तुमच्याकडं जाणून घ्यायचे की तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात ऍक्च्युअली कसं झालं की मुलासाठी मी या क्षेत्राकडे वळले म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये किंवा मुलांना सतत मागे लागावं लागतं अभ्यास कर मग ते लक्षात नाही राहत मेमरीचा आणि कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम येतो बरोबर तर मी हितगुजमध्येच ऍक्च्युली सरांचं बघितलं होतं कार्यशाळा की मुलांना पण याचा फायदा होतो तो म्हटलं बघूया आपण स्वतः आधी करून हुँ. तर मुलाला तर माझ्या फायदा झालाच परंतु माझा स्वतःचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदल मुळात सर नेहमी सांगत असतात की शाळेमध्ये आपल्याला शिकवला जातो त्रिकोण चौकोन काटकोन परंतु दृष्टिकोन हा जो शिकवला नाही जात तो सरांमुळे आम्हाला कळला अरे वा आणि तो दृष्टिकोन स्वतःमधला बदलल्यामुळे काय झालं की मी स्वतःही आता मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी कार्यशाळा घेते ज्याच्यामध्ये पेरेंट्स आणि मुलांचं दोघांचंही वर्कशॉप घेतलं जातं आणि या बालदिनानिमित्त मला सांगायला खूप आनंद होतोय की अठरा आणि एकोणीस शनिवार आणि रविवारला ठाण्याला आमची नवीन कार्यशाळा जी आहे ती चालू होते आहे तर त्याची माहिती आपल्याला क्लिनिकच्या नंबर वरती सहज मिळू शकेल नक्कीच नक्कीच आणि अर्थातच बालदिन आहे आणि आपल्या हो। मुलांच्या डेव्हलपमेंट साठी आज तुम्ही तर पुढे सरसावलात हेच फार मोठं कौतुक आहे असं म्हणायला हरकत नाही आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्र आमचा खास कार्यक्रम हितगुज Thank you ब्रेक नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत समोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार आज आपण चर्चा करतोय या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत समोह तज्ज्ञ सचिन राणे आणि नवी नवोदित समूहन तज्ज्ञ जयश्री सहस्रबुद्धे आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय सर अर्थातच मानसिक आजार हे वेगवेगळे असतातच मात्र जेव्हा मानसिक आजार एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला जडला तर त्या कुटुंबातील सगळेच व्य जे आहेत लोक तेच त्रस्त होऊन जातात म्हणजे त्या व्यक्तीपेक्षाही असं बऱ्याचदा बघायला मिळतं पण मग ह्या कुटुंबातील लोकांनी देखील तितकं समजून घेणं त्या व्यक्तीला हे कितपत महत्त्वाचं आहे खूप लाख मुलाचा प्रश्न आहे आम्ही <coughs> जेव्हा पॅरेंटिंग करतो म्हणजे पालकांचं किंवा त्या रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा खूप वाईट वाटतं खरं सांगायचं मधुराजी तर काय होतं सगळं मुळात मानसिक आजार हा मुळात दिसत नाहीये कुठे बरोबर एखादी मुलगी आहे आता कळव्याची परवा एक मुलगी आली बहिणी त्रस्त आहेत कारण त्यांचं तिचं ती मोठी त्यामुळे त्यांची लग्न होणार नाहीये मुळ ही एकटी गप्प 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 राहते एकाच मुलाचं नाव घेत राहते म्हणजे ही केस अशी होती की एक कोण म्हणजे एकतर्फी प्रेम ज्याला बोलतो बरो बरोबर आणि हिचा अबोल स्वभाव खूप हो ब्रिलियंट हुशार मुलगी पण बोलतो ना आपण कॉलेजमध्ये थोडंसं अट्रॅक्शन वगैरे ह्या गोष्टी आणि त्या मुलावरती एवढं प्रेम करायची की पण शेवटी त्या मुलाला ती सांगू शकली नाहीये आणि आतल्या स्वतःला ती टोचत राहिली आणि त्यामुळे काय झालं सगळं की शेवटी होऊ नये ते झालं म्हणजे मानसिक विकारांना आपण स्वतःहून आमंत्रण अशा आणि बर, आज शेवटी कॉलेज संपलं सगळं झालं आणि त्याला मी सांगायचं राहून गेलं राहून गेलं राहून गेल्यानंतर हे एवढं राहून गेलं की जीवन जगणंच राहून गेलं तिच्या बिचारीचं आणि त्यानंतर बऱ्याचशा गोळ्या वगैरे सगळं चालू झालं आजची स्थिती तिची अशी होती की सगळं काही म्हणजे ना कसली सुगातीला आहे काहीच नाही येत बरं दिसत नाही त्यामुळे घरच्यांचं आणि घरचं वातावरण एवढं क्वालिफाईड नाहीये थोडशा आईवडील अशिक्षित सुद्धा आहे त्यामुळे कोणी काही त्या वेगवेगळे सा, प्रकार सांगितले सगळ्या गोष्टी केल्या जेव्हा माझ्याकडे कोणी रेफरन्स दिला जेव्हा आले मी आनंद मानतो यामध्ये की डॉक्टर्स हा माझा रेफरन्स देतात हा हिचा माझ्यासाठी गोष्ट की बाबा जा सचिन राणेकडे जा करत आणि पालक जेव्हा आपले आला पेशंट जेव्हा आले तेव्हा मला कळलं की मुळात ह्या पेशंटच्या बाबतीत असं झालं तिथे चर्चा केल्यानंतर तिने सांगितलं मला सगळ्या गोष्टी पण पालकांचं असं म्हणणं आहे की ती सगळं कळतं पण तिला वळत नाही आहे ती पुन्हा पुन्हा त्याच फेजमध्ये जाते त्याच मोडमध्ये जात हे का जाता सांगतो बहुतांश वेळा आता ज्या घरचे क्वालिफाईड पालक आहेत क्वालिफाईड नातेवाईक आहेत घरातली माणसं आहेत ते, ते लोक समजून घेतात आणि त्याच्याशी कसे बोलतात सांगा पॉझिटिव्ह बोलतात पण बरेच लोक काय करतात सांगा त्या पेशंटची ओळख करून देताना लोकांना रोज निगेटिव्ह देतात अरे ही बघ ना एवढी शिकून काय करायची नाही उशिरा झुटते उशिरा झोपते कसलं काम सांगितलं दिवसभर पडलेला चेहरा असतो त्यामुळे तो, तो पेशंट आणखीन काढतात बरोबर मी पुन्हा एकदा सांगतोय कुठलाही माणूस स्वतःहून तसा रुग्णासारखा वागत नसतो आणि स्वतःच्या व्यथा काही लोकांना सांगता येत नसतात त्यांच्यामध्ये झालेले ते केमिकल बदल असतात ते आपोआप शांत बसून येणार नाहीयेत त्यामुळे तुम्हाला योग्य वेळी काही गोष्टींची तुम्हाला योग्य वेळी काही गोष्टी बदलणं गरजेचं आहे जसं आता आपण बघतो या नोटा वगैरे हो सगळ्या काही गोष्टी बदलल्या योग्य वेळी त्यावेळी थोडंसं सगळ्यांची थोडंसं हे झालंय वातावरण थोडंसं सगळ्यांना त्रास पडलाय खरा पण सगळेजण त्यातनं बाहेर पडण्यासाठी लाईन लावतायत प्रयत्न करतात हे बघा मी नेहमी सांगतो कुठल्याही गोष्ट तुम्हाला नुसतं बसून ते तुमच्याकडे नोटा येणार नाहीये तुम्हाला ते प्रयत्न करावे लागणार आहे नुसते ब्लेम करू होणार नाहीये मानसिक रुग्ण झालेल्या माणसावर नुसते तुम्ही ब्लेम कराल तू केलेलं मग तुला ते असंच झालं तसं झालं पण ह्याचा सगळ्यात सांगतो तुम्हाला पडसात उमटतात ते घरच्या लोकांना अगदी सांभाव लागतं जावं लागतं तेव्हा मी अशा रुग्णांसाठी सांगतो किंवा निगेटिव्ह विचार करता त्या माणसांसाठी सुद्धा सांगतो की तुम्ही एक चुकीचा विचार करण्याने तुमचा परिवार पूर्णपणे दुःखी होऊ शकतो आणि ज्यांच्या घरामध्ये असे रुग्ण असतील त्यांच्या घरच्यांसाठी एवढा सांगतो की त्या पेशंटशी तुम्हाला तो बरा झाला आहे असं मानणं त्याच्याशी तुम्हाला पॉझिटिव्ह वागावं लागेल त्याला त्या आजाराची पुन्हा पुन्हा उजळणी करून देता कामा नाही आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की बाबा खरंच कुणाची तरी सल्ल्याची गरज आहे त्यांच्यासाठी माझं क्लिनिक नेहमीच उघडं आहे आणि अर्थात प्रत्येकाला जीवनामध्ये बदल हा घडवणं yes. आवश्यक आज हुँ. आहे आणि मात्र नेमकी कधी बदल घडवावा कधी आपल्याला आपल्यामुळे जर दुसऱ्यांना त्रास होत no. असेल तर आपण आपल्यामध्ये थोडासा बदल करून बघावा yes. की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास होणार yes, yes. नाही त्यासाठी खरंतर आपण स्वतः प्रयत्नशील असावं आणि हे आपण केव्हा साध्य करू शकतो जेव्हा तुमची कार्यशाळा अटेंड करू शकतो आणि तुमचं काउन्सिलिंग नक्कीच घेऊ शकतो तेव्हा आपले नंबरही डिस्प्ले होतात मला खरंतर मॅडमकडे कडे यायचंय मॅडम आजकाल अनेक लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत बरोबर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल कसं आहे माहितीये का मानसिक आजार मुळात का होतो तर आपण जुनी दुःख जुने प्रॉब्लेम्स हे जे आहेत हे नेहमी वारंवार वारंवार उघाळत राहतो अगदी तर त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी एकतर आपण पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं गरजेचं आहे आनंदी लोकांबरोबर आणि मुळामध्ये ज्यांना ना काही ध्येय नाही आयुष्यामध्ये ते जुनं दुःख उगाळत बसलेले असतात तर ते जे नवीन काहीतरी ध्येय घेऊन त्या दृष्टीने त्याचा पाठपुरावा केला तर ते जुनं मागे सोडल्याशिवाय होणार नाही जसं आता नोटाजस्तांचं महत्व नाही बरोबर त्याच्यामुळे आणि सरांची कार्यशाळा आहे तर त्याप्रमाणे जर का केलं तर मग खूपच छान फायदा होऊ शकतो कार्यशाळा तर अनेक लोक अटेंड करतात लाखो लोकांनी आतापर्यंत कार्यशाळा अटेंड केली आणि त्यांचा जीवन बघण्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं तर सरांनी बदलूनच टाकलेला आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर रे आपल्या पुढच्या कार्यशाळेविषयी आपल्या प्रेक्षकांना अधिक माहिती त्या नंतर ह्यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत समोर शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आज आपण चर्चा सचिन राणे आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत त्याचबरोबर नवोदित समोन तज्ज्ञ आपल्यासोबत आहे जयश्री सहस्रबुद्धे आपण त्यांच्याविषयी देखील चर्चा करतोय जयश्री मॅडम मला तुमच्याकडे यायचंय कारण की तुम्ही खास लहान मुलांसाठी आता कार्यशाळा आयोजित केलेली आहे एकदा का ह्या कार्यशाळेत आल्यावरती अनेकदा पालकांचे पण मनात असलेले प्रश्न देखील सुटणार आहेत मात्र मुलांची एकाग्रता आणि एकूणच मुलांचा अभ्यासाकडे थोडासा कल वाढवणं ह्याचा फायदा ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून होऊ शकतो का त्याविषयी काय सांगा नक्कीच होऊ शकतो मुलांचा कॉन्सन्ट्रेशन मुळामध्ये कसं होतं अभ्यास करताना मुलं ऍक्च्युली बसतात पण मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात काय झालं काय नाही तर मुलांची एकाग्रता कशी वाढवायची आणि त्याचबरोबर मेमरी कशी वाढवायची आणि याचबरोबर अनेक प्रकारे अभ्यासाच्या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कारण अकरावी बारावीच्या मुलांना खूप सारी पुस्तकं वाचावी लागतात बरोबर खूप त्यांना स्ट्रेस पण खूप असतो तर या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टींवरती त्यांना स्किल्स देत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपण तज्ज्ञही बोलवतो जसं त्याच्यामध्ये आपल्याला मानसशास्त्र तज्ज्ञ आपले डॉक्टर संजय शेट्टे पण मदत करणार आहेत प्रीती मॅडम आहेत सर आहेत तर अशा अनेक जणांचा त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे सॉरी अर्थातच ह्या हो कार्यशाळेच्या माध्यमात आणि सरांची देखील कार्यशाळा असते आणि त्या ठिकाणी अनेकदा चौदा पंधरा वर्षाच्या नंतर कार्यशाळा अटेंड करू शकतात आणि वयोवृद्ध लोक देखील होतात आणि ज्यांना मानसिक त्रास होऊ नये यासाठी देखील अनेक जण तुमच्याकडे येत असतात स्वसंमोहन देखील शिकवलं जातं याविषयी काय सांगाल नक्कीच आता आता ठाण्याची कार्यशाळा सुरू आहे मला वाटतं दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी चालू झालेली कार्यशाळा जेव्हाच आणि म्हणजे मला वाटतं गेल्या मंगळवारी त्याच फ्री सेमिनार होतं आणि बुधवारपासून चालू झाले पहिल्या दिवशीच मला वाटतं हा समस्या उद्भवली की चलन बंद झालं पण आज सुद्धा लेक्चर आहे माझं तिथेच पण पहिल्या दिवशी क्लासच्या सर्वच्या सगळं चलन बंद होऊनही सगळी माणसं तिथे उपस्थित होती म्हणजे बघा ही कोण जाणार ही पुढे जाणारी माणसं असतात की ज्यांना निर्णय घेतला की आज चलन बंद झालं हे नाही ते नाही कारण सांगत बसली नाहीये अर्थात नवीन बॅच चालू होते ती तेरा आणि चौदा डिसेंबरला मला वाटतं तुमच्या दादरला चालू होते दादरला आणि गेल्या कित्येक वर्षाची परंपरा आहे की समोनाची आठ दिवसांची कार्यशाळेचं जे मगापासून आपण जी चर्चा केली ज्यामध्ये एकाग्रता नाही इच्छाशक्ती नाही स्मरणशक्ती नाही आत्मविश्वास हरवला आहे ह्या जे लोक समस्या घेऊन येतात ह्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य हे येतात की ह्या सगळ्या आलेल्या मोकळ्या जागा सहज ते भरून घेऊन जातात आणि त्यानंतर पुढच्या पाच दिवसामध्ये संपूर्ण संबोधनशास्त्र म्हणजे तीन दिवसामध्ये स्वसंबोधन आणि पुढच्या पाच दिवसामध्ये शास्त्र असं आठ दिवसांची कार्यशाळा पण याचं एक माहिती सत्र तेरा डिसेंबरला mm. आणि चौदा डिसेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजता सद्गुरू हॉलमध्ये mm. स्क्रीनवर पत्ता आलेला आहे ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी तिथे मला वाटतं क्लिनिकला फोन करून नाव बुक करा किंवा पंधरा मिनिटं लवकर आलं तरी चालेल लवकर येऊन नाव तुम्ही नोंदणी करू शकता तेरा आणि चौदाचं हे माहितीच होतं दोनापैकी एकच mm. दिवस अटेंड करायचं आहे मोफत आहे पूर्णपणे सगळ्या वयातल्या लोकांसाठी मोफत असतं कारण माझी एक सवय आहे की कार्यशाळा सुरू होण्यापूर्वी ते शास्त्राविषयी समूहातून मानसिक आजार कशा प्रकारे बरे होतात ह्याच्याबद्दल पूर्णपणे मी चर्चा करतोय आणि बर त्यानंतर ह्या कार्यशाळा सुरुवात होते ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा असेल तेरा, तेरा 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 ते येऊ शकतात तसंच माझं ठाण्याचं क्लिनिक आहे क्लिनिकचेही नंबर आलेले आहे ज्यांना ज्यांना पेशंटला घेऊन यायचं असेल क्लिनचं वैशिष्ट्य असं आहे पूर्णपणे तिथे काउन्सिलिंग म्हणून मोफत आहे अर्थातच सर आहे काउन्सिलिंग तर मोफत आहे आणि कार्यशाळा देखील होतच असतात आ, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज बालदिन आहे आस आज असंख्य मुलं आपण बघतोय की अभ्यास करतात मात्र त्यांचं अर्ध हे सोशल मीडियावर काय चालू <coughs> आहे व्हॉट्सअप आणि इंटरनेटवरती आणि फेसबुकवरती ह्याच्यावरती जास्त त्यांचं इंटरेस्ट बघायला मिळतोय अशा विद्यार्थ्यांना आणि अर्थातच त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय संदेश द्याल uh... विद्यार्थ्यांसाठी जास्त फोकस कर विद्यार्थ्यांसाठी एवढंच सांगेल की नेहमीच सांगत असतो मी की आयुष्यामध्ये आता स्पर्धात्मक युग आहे पूर्वीसारखं युग राहिलेलं नाहीये बर आणि स्पर्धेमध्ये टोट तोच टिकणार आहे जसं समुद्रात पडल्यानंतर तोच बाहेर येतो ज्याला पोहण्याची कला अवगत आहे तसंच जीवन चांगल्या प्रकारे तोच जगू शकतो जब ज्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतो म्हणजे सगळ्या गोष्टी नुसता अभ्यास अभ्यास तर मी म्हणतो प्रत्येक मुलाने केलाच पाहिजे दुसरा पर्यायच नाही आहे अभ्यासाबरोबर तुमच्यामध्ये आणखी सुद्धा स्किल आहेत काही कला गुण आहेत ते सुद्धा बाहेर येणं गरजेचं आहे आज काही पालक समस्या आहे म्हणून आणत नाही तर काही पालक यासाठी आणतात की मुलगा खूप चांगला आहे मस्त आहे पण आम्हाला वाटतं की त्याने चॅनेलाइज केलं तर आणखी त्याच्या मधल्या कला गुण खूप तो बाहेर काढू शकतो यासाठी आणि यासाठी हे की तुमच्यातीलच असलेल्या सुप्त गुणांना हे चालना काम पाण्याला गती दिल्यावर विजेची विजेची निर्मिती झाली शक्ती पाण्याजवळ होती तसंच माणसामध्ये जन्मत असंख्य गोष्टी आहेत फक्त त्या अव्यक्त स्वरूपात आहे त्या व्यक्त करायला संबोधशास्त्र तुम्हाला लाख मोलाची मदत करतोय आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आणि अर्थातच तर बालदिनाच्या निमित्ताने सरांनी दिलेला हा संदेश प्रत्येक पालकांनाही पटला असेल आणि जे कोणी विद्यार्थी आता टीव्ही बघत असतील oh. yeah. तर त्यांना देखील पटला असेल तर नक्कीच हे सोशल मीडिया वगैरे हे सगळं ठीक आहे हे तर सगळं आलंच पाहिजे पण त्याचबरोबर wow. अभ्यासावरती yes. देखील तितकंच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे कारण की पुढे जाऊन तुम्हाला करायचं गोष्टी आल्याच नक्कीच वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान मुलाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूरक धन्यवाद तेव्हा हितगोस्टमध्ये आज आपण इथेच सांगतो तुम्ही पहा तर आज ही चोवीस तास रहा एक पाउल चोवीस तास रहा एक पाउल पुढ़